आसाम विधानसभेत भाजपा विजयी, सोनोवाल होणार मुख्यमंत्री, पुदुचेरीत काँग्रेसची सत्ता। पश्चिम बंगालात ममता तर तामिळनाडूमध्ये जयललिता पुन्हा सत्तारूढ, केरळमध्ये डाव्यांनी मारली बाजी। भाजपाला आसाममध्ये मिळालेला विजय म्हणजे विकासाच्या राजकारणाचा विजय आणि भाजपाच्या विचारसरणीला मतदारांनी दिलेला कौल, पंतप्रधानांची प्रतिक्रिया। गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश आणि तेलंगणातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा, समाजवादी पक्ष आणि तेलंगण राष्ट्र समितीला प्रत्येकी 2 तर काँग्रेसला 1 जागा। माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मेघालयातल्या तुरा लोकसभा पोटनिवडणुकीत कृषी विभागातल्या 75% रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, ऊस लागवडीचं जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार।